नमस्कार, मी छाया. छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे पेरूची एकदम नवीन रेसिपी. पेरूची ही खास रेसिपीला खूप काही नावं आहेत. तुम्ही याला पेरूची मिठाई, पेरूची बर्फी, गुआवा चीज किंवा गुआवा कँडी बोलू शकता. यामध्ये तुम्हाला पेरूचा खूप स्वाद येणार आहे. खूप टेस्टी असते. लहान मुलं असो किंवा मोठी माणसं, सर्वांना ही मिठाई भरपूर आवडते. आणि ह्याचं टेक्स्चर जे असतं ते चिवी असतं, त्यामुळे लहान मुलांना जास्त आवडतं. खायला तर मंडळी खूप टेस्टी तर आहेच, परंतु हेल्दी पण आहे. पेरूची ही मिठाई सर्वांनाच खूप आवडते. चला तर पटकन बनवायला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत पेरूच्या वड्या. पेरूच्या वड्या बनवायला आपल्याला असे पिकलेले, रसरशीत परंतु कडक असे पेरू घ्यायचे आहेत. उतरलेले, डागाळलेले पेरू वापरू नका. देठाकडचा भाग कापून हे पेरू चिरून घेणार आहोत आणि त्याच्या अशा फोडी करून घेऊया. आता कुकर घेऊन त्यात ह्या कापलेल्या फोडी टाकूया. पाव कप पाणी ॲड करूया. पाव चमचा मीठ घाला. कुकर बंद करून मध्यम गॅसवर 3 शिट्या करून घ्यायच्या. मी 3 शिट्या झाल्यावर गॅस बंद केला होता. कुकर थंड होईपर्यंत बर्फी ट्रेमध्ये 1 चमचा तूप टाकून स्प्रेड करून घेऊया. आता कुकर थंड झाला आहे. ह्या वापरलेल्या पेरूच्या फोडी आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया. हे पाहू शकता छान पेस्ट तयार आहे. आता भांड्यावर गाळण ठेवून मिश्रण गाळून घेऊया. हे बघा, सर्व मिश्रण गाळले गेले आहे. गाळणीवर फक्त बियांचा चोथा राहिला आहे. आता घरची एखादी वाटी घेऊन तयार पल्प मोजून घेऊया. हा 1.5 वाटी पल्प आहे. हा पल्प पॅनमध्ये ट्रान्सफर करा. आता ज्या वाटीने पल्प मोजून घेतला अगदी त्याच वाटीने 1.5 कप साखर घ्यायची आहे. प्रमाण सोपं आहे. जेवढा पल्प घेतला तेवढीच साखर घ्यायची. पल्पमध्ये साखर मिक्स करून घ्यायची आणि मध्यम गॅसवर शिजायला ठेवायचं. सुरुवातीला अधूनमधून ढवळलं तरी चालेल. बघा, पल्पला हा नॅचरल रंग आलेला आहे कारण की आपले पेरू हे गुलाबी रंगाचे आहेत. मध्यम गॅसवर ढवळल्यानंतर मिश्रणाला छान चकाकी आलेली आहे आणि थोडासा रंगही बदलायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा. मिश्रणाचे बबल्स उडायला लागले की गॅस बारीक ते मध्यम करायचा. मिश्रण जसं घट्ट होत जातं तसं त्याचे बबल्स जास्त उडायला सुरुवात होते. आता मिश्रण जास्त काळजी घेऊन ढवळा कारण या स्टेजला गरम थेंब हातावर येऊन चटका बसू शकतो. आपण जवळजवळ 15 मिनटं मिश्रण छान आटवून घेतलं. आता मिश्रण सोडून अजिबात बाजूला जायचं नाही. नेक्स्ट घालूया 1 चमचा बटर. या स्टेजला मिश्रण सतत ढवळत राहायचं. आता मी इथे वड्या आकर्षक दिसाव्यात म्हणून 2 ते 3 थेंब फूड कलर घालणार आहे. ऑप्शनल आहे, नॅचरल रंग ठेवायचा असेल तर नका घालू. मिक्स करून घेऊया. थोड्याच वेळात मिश्रण पॅन सोडायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच काय, आपलं मिश्रण तयार आहे. आता गॅस बंद करूया. तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतूया. मिश्रण गरम असल्याकारणाने एखाद्या चमच्याने स्प्रेड करून घेऊया. गरम असताना वड्या कापायच्या नाहीत. थंड होण्यासाठी 20 मिनटं किचन प्लॅटफॉर्मवरच ठेवूया. 20 मिनटांनी मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या कापून घेऊया. पेरूच्या वड्या सुरुवातीला नरमच असतात, नंतर हळूहळू घट्ट होत जातात. आवडीप्रमाणे लहान मोठ्या वड्या कापून घ्या. आपल्या सुंदर रुचकर अशा पेरूच्या वड्या तयार आहेत. या वड्या फ्रीजशिवाय 3-4 दिवस आणि फ्रीजमध्ये 15 दिवस सहज टिकतात. तेव्हा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. खूपच सोपी रेसिपी आहे. छायाच कुक टाईम चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन देखील क्लिक करा. चॅनलवरचे वेगवेगळे व्हिडिओज पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा. तर पुन्हा आपली भेट एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा. धन्यवाद.